भारत देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येत आहे. त्यानिमित्त खासदार राहुल गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागुलीकर यांच्या निर्देशानुसार माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 12 ऑगस्ट 2022 रोजी माहूर शहरात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. माहूरगड संपर्क कार्यालय ते माहूर शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरून सकाळी 10 ते 12 या वेळेत भारत मातेचा व भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करण्यात आला. देशभक्तीपर गीताच्या सुरात काढण्यात आलेल्या पदयात्रेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निरीक्षक म्हणून अनिल पाटील बाभळीकर व त्यांच्या समवेत बाभळी सोसायटीचे अध्यक्ष डी नरवाडे हे उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे, युवक काँग्रेस वैद्यकीय सहायता आघाडीचे राज्य समन्वयक डॉक्टर निरंजन केशवे, माहूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय राठोड, विमुक्त जाती भटक्या जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष किसन राठोड, काँग्रेस शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, रहमत अली, युवक काँग्रेस किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष अमोल केशवे, काँग्रेस तालुका प्रवक्ते जयकुमार अडकिने, शहर उपाध्यक्ष अनिल माडपेलीवार, कृष्णकुमार राठोड, मंचक देशमुख, फिरोज खान पठाण, विश्वनाथ कदम, दीपक मुरादे, विक्रम राठोड, प्रमोद राठोड, संजय गायकवाड, सिद्धार्थ तामगाडगे, खाजाभाई, प्रवीण काळे आदींसह तालुका व शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.